बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। लासलगाव शहरात जयदत्त होकर मित्रमंडळ लासलगाव नाजे वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्था लासलगाव मदीना सोशल ग्रुप रजानगर पिंपळगाव नजीक यांच्या संयुक्त विद्यमाने व मालेगाव येथील सत्य मालिक लोकसेवा ग्रुपच्या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य निदान शिबिराचे उद्घाटन नाशिक जिल्हा काँग्रेसचे नेते गुणवंत होकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले। सदर शिबिरात COVID-19 ची चाचणी दिनांक 21 एप्रिल 2021 रोजी सकाळी 8 ते 2 वाजेच्या कालावधीत लासलगाव ग्राम पंचायत येथे मोफत केले जाणार असून या शिबिरात रुग्णांना मोफत औषधे दिली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी या दरम्यान दिली। लासलगाव व परिसरातील सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, तसेच शिबिरात येताना नागरिकांनी मास्क लावूनच येणे तसेच शासकीय नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे, ते सर्व पाळणे बंधनकारक आहे। लासलगाव व परिसरातील नागरिक या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच जयदत्त होळकर तसेच उपसरपंच अफजल शेख तसेच पिंपळगाव नजीक ग्रामपंचायत सदस्य लतीफ तांबोळी यांनी केली आहे। या प्रसंगी उपसरपंच अफजल शेख संतोष ब्रह्मेचा ग्राम विकास अधिकारी शरद पाटील पिंपळगाव नजीक ग्रामपंचायत सदस्य लतीफ तांबोळी तसेच मौलाना खालील पठाण जुबेर शेख जमाबाई शेख सोनू शेख तसेच मिरांग पठाण मुजफ्फर बेग फरीदा काजी यास्नीम तांबोळी या तसेच मालेगावचे डॉक्टर अब्दुल्ला तोहीर डॉक्टर मोहम्मद कामरान डॉक्टर अतिक अहमद अन्सारी व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते। प्रबंधभूमीसाठी शरद लोहकरे लासलगाव। सत्य मालिक सेवा मालेगाव आणि जयदत्त होळकर ग्रुप तसेच मदीना सोशल ग्रुप आणि इत्यादी सर्वांच्या नाजेवतन संस्था सभी की जद्दोजहद से एक मुत्तफिका तौर पर इस शिविर का आयोजन किया गया है और इसका हेतु सिर्फ इतना है कि लोगों के दिलों से कोरोना का डर ख़त्म हो जाए और उनका सही इलाज हो जाए। और इस तरीके से उम्मीद है कि सब लोग इसका फ़ायदा उठाएंगे और उनके जहन से कोरोना बीमारी का जो है तो शिद्दत दहशत ख़त्म होगी और वो इत्मीनान के साथ कोरोना से मुकाबला कर पाएंगे। मालेगांव के तज्ञ डॉक्टर यहाँ मौजूद है और उनका तजुर्बा है कि लोगों के सही ट्रीटमेंट की वजह से उनके जहन से कोरोना की दहशत खत्म होगी और आसानी के साथ लोगों को फायदा होगा। ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर